Welcome to all of you, my dear students. In this video, we will discuss about the short story named Pali by Bhishma Sahani. If you know that, in the last four videos, we discussed about the four essays and we discuss about their features, about the technique, and from that essays we came to know that the partition of India, after the partition of India, the impact on culture, impact on arts, as well as how it impacted on the literature as well. The partition of India create much remarkable impact on the common society who were affected by the partition. So that all things we already discussed in that essays, and in this video we will discuss about the short story named Pali by Bhishma Sahani. Bhishma Sahani यांनी लिहिलेल्या या शॉर्ट स्टोरीचं आपण आज चिंतन करणार आहोत. महत्त्वाचं म्हणजे पाली हे एक प्रोटोगोनिस्ट आहे, चार वर्षाचा मुलगा, आणि या चार वर्षाच्या मुलाच्या आयुष्याचं वर्णन या कथेमध्ये आलेलं आहे. भीष्म सहाणे यांचा जन्म हा तत्कालीन रावलपिंडी येथे झाला. भीष्म सहाणे वॉज बॉर्न इन 1915 इन रावलपिंडी. ही इज अ वेल नोन नॉवेलिस्ट अँड शॉर्ट स्टोरी रायटर. सी खरं म्हणजे भारत आणि पाकिस्तान स्वतंत्र होण्यापूर्वी किंवा त्यांचं विभाजन होण्यापूर्वी कशा पद्धतीने समाजव्यवस्था होती, कुटुंबव्यवस्था होती, आणि त्यानंतरची जी काही अवस्था आहे त्याचा एकंदरीत जो काही परिणाम आहे तो परिणाम तत्कालीन मानवी जीवनावर, सामान्य माणसांवर कशा पद्धतीनं झाला हे त्यावेळच्या इंडियन इंग्लिश रायटरच्या साहित्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं. भीष्म सहाणे यांचा जन्म त्यावेळच्या रावलपिंडी येथे झालेला आहे 1915. ही इज अ वेल नोन नॉवेलिस्ट अँड शॉर्ट स्टोरी रायटर. ही हॅज रिटन मेनी नॉवेल्स अँड शॉर्ट स्टोरीज. त्यांनी बऱ्याच नॉवेल आणि शॉर्ट स्टोरी लिहिलेल्या आहेत. ही हॅज ऑल्सो ट्रान्सलेटेड हिज वर्क्स इन इंग्लिश. त्यांचं साहित्य जे आहे हे इंग्लिशमध्ये देखील ट्रान्सलेटेड झालेलं आहे. तामस इज अ वेल नोन नॉवेल विच वॉज ॲडॅप्टेड इन अ सिरियल. तामस डील्स विथ द पोर्ट्रेल ऑफ द कम्युनल राईट्स ड्युरिंग पार्टिशन. ही हॅज ऑल्सो रिटन इन उर्दू, संस्कृत, रशियन अँड पंजाबी. ही रिसिव्ड टू साहित्य अकादमी अवॉर्ड्स, द लोटस अवॉर्ड फ्रॉम द आफ्रो आशियन रायटर्स असोसिएशन अँड द सोवियत लँड नेहरू अवॉर्ड. थोडक्यात भीष्म सहाणे यांचं जे लिखाण आहे वेगवेगळ्या भाषांमध्ये भाषांतर झालेलं आहे, इंग्लिशमध्ये भाषांतर झालेलं आहे. तामस हे जे त्यांची नॉवेल आहे ही वेगवेगळ्या भाषांमध्ये, उर्दू असेल, संस्कृत असेल, रशियन असेल, पंजाबी असेल, या भाषांमध्ये ट्रान्सलेट झालेली आहे, आणि त्याचबरोबर साहित्य अकादमी अवॉर्ड त्यांना मिळाला आहे. तर एकंदरीत भीष्म सहाणे इज अ वेल नोन अँड फेमस नॉवेलिस्ट, स्टोरी रायटर, क्रिटिक फ्रॉम इंडियन इंग्लिश लिटरेचर. ओके, भीष्म सहाणे इज शॉर्ट स्टोरी डील्स विथ द पार्टिशन ऑफ इंडिया. ॲज वी वेअर डिस्कसिंग अबाउट आवर एसेज विच आर द थीम्स इन्क्लुडेड इन दॅट एसेज, दॅट इज द मेन थीम इज दॅट द पार्टिशन ऑफ इंडिया. सो हिअर भीष्म सहाणे शॉर्ट स्टोरी डील्स विथ द पार्टिशन ऑफ इंडिया. आणि भीष्म सहाणेंच्या ज्या काही स्टोरीज आहेत, शॉर्ट स्टोरी आहेत, ह्या इंडियाच्या विभाजनावर, भारत पाकिस्तानाच्या विभागणीवर आधारलेल्या आहेत. पार्टिशन वॉज मोस्ट ट्रॉमॅटिक इव्हेंट इन द हिस्ट्री ऑफ इंडिया. खरं म्हणजे भारतातला एक सगळ्यात मोठी घटना, लोकोत्तर घटना जी आहे ती आहे पार्टिशन. 14 ऑगस्ट 1947 पाकिस्तान स्वतंत्र झालं आणि 15 ऑगस्ट 1947 भारत स्वतंत्र झाला.
आणि ती भारताच्या दृष्टिकोनातून किंवा भारताच्या इतिहासाच्या बाबतीत एक खूप मोठी एक ट्रॉमॅटिक इव्हेंट ज्याला म्हणतो ती इव्हेंट होती. पार्टिशन ऑफ इंडिया रिझल्टेड इन अ लार्ज स्केल व्हायलन्स. मिलियन्स ऑफ हिंदूज अँड मुस्लिम्स वेअर किल्ड इन इट. विभागणी जेव्हा झाली, विभागणीचा रिझल्ट काय मिळाला? बरेचसे लोक मारले गेले, प्रचंड दंगे व्हायला सुरुवात झाली, कलह व्हायला सुरुवात झाली, लाखोंच्या संख्येनं लोक मारली जाऊ लागली. मिलियन्स ऑफ हिंदूज अँड मुस्लिम्स वेअर किल्ड इन इट. लाखो हिंदू मुस्लिम या दंगलींमध्ये मारले गेले. जेव्हा भारत आणि पाकिस्तान स्वतंत्र झालं आणि पाकिस्तानमध्ये राहणाऱ्या हिंदू लोकांना जेव्हा भारतामध्ये यायचं होतं तेव्हा ट्रेनच्या ट्रेन भारतामध्ये येत होत्या. रावळपिंडी असेल, कराचीवरून असेल, आणि लोक लोंढ्यांच्या लोंढ्यांनी रेल्वेच्या रेल्वे भरून भारतात येत होत्या. महिलांवर बलात्कार होत होते, चिरडली जात होती माणसं, पोत्यांवर आझादी के तोफे लिहिले जात होते आणि मुर्देच्या मुर्दे पाठवलेले जात होते, जीव मुठीत घेऊन लोक पळत होती. सगळीकडे व्हायलन्स आणि व्हायलन्स चालू होता जस्ट बिकॉज ऑफ पार्टिशन ऑफ इंडिया इन अ लार्ज स्केल ऑफ मुस्लिम कम्युनिटी वॉन्ट्स टू डिपार्ट फ्रॉम इंडिया अँड दे डिपार्ट फ्रॉम इंडिया अँड द पार्टिशन ऑफ इंडिया विच रिझल्टेड इन इंडिया अँड पाकिस्तान. सो थिंग इज दॅट की जेव्हा पार्टिशन झालं तेव्हा पार्टिशनमुळे नंतर खूप व्हायलन्स झाला, असंख्य लोक मारली गेली हिंदू मुस्लिम, अँड इट रिझल्टेड इन लार्ज स्केल मायग्रेशन फ्रॉम पाकिस्तान टू इंडिया अँड फ्रॉम इंडिया टू पाकिस्तान. पाकिस्तानमधून काही लोक भारतामध्ये येत होते, जे हिंदू लोक होते त्यांना तिथे राहायचं नव्हतं किंवा ज्यांना राहू शकत नव्हते, प्रचंड व्हायलन्स होता. इंडियातून काही लोक पाकिस्तानला गेले ज्यांना वाटलं, ज्या मुस्लिमांना वाटलं की आपल्याला पाकिस्तानला गेलं पाहिजे ते लोक पाकिस्तानला गेले, आणि ज्यांना वाटलं की नाही हे आमचं वतन आहे आम्हाला इथेच राहायचं आहे आणि ते लोक इथे राहिले. मनोहरलाल लिव्ड इन अ स्मॉल बॉर्डर टाउन इन पाकिस्तान. आता स्टोरी समजून घेण्यासाठी आपल्याला अगोदर या स्टोरीचे काही कॅरेक्टर्स समजून घ्यावे लागतील. पाली हे या कथेतलं मुख्य पात्र आहे, जे मी मगाशी म्हणालो एक 4 वर्षाचं आहे, आणि या 4 वर्षाच्या मुलाच्या अवतीभोवती घडणारी घटना भीष्म साहनी यांनी मांडलेली आहे. पार्टिशन झाल्यानंतर पाली याला कशा पद्धतीनं पोर्ट्रेट केलेलं आहे, त्याचं कसं वर्णन आलेलं आहे ते आपण या स्टोरीमध्ये बघणार आहोत. तर यातलं एक पहिलं जे महत्त्वाचं आणखीन एक पात्र आहे, मनोहर लाल हू लिव्ड इन अ स्मॉल बॉर्डर टाउन इन पाकिस्तान विथ हिज वाईफ अँड 2 चिल्ड्रन. मनोहर लाल आहे, एक पंडित आहे, त्याची पत्नी आणि त्याचे 2 मुलं ते पाकिस्तानमध्ये राहतात आणि दे मायग्रेटेड टू इंडिया आफ्टर पार्टिशन ऑफ इंडिया. जेव्हा भारताचं पार्टिशन झालं तेव्हा ते पाकिस्तानमधून भारतामध्ये मायग्रेट झालेले आहेत. लॉस्ट हिज सन पाली व्हाईल लिव्हिंग अ स्मॉल टाउन फॉर इंडिया. मनोहर लाल आणि त्याची पत्नी, त्याची 2 मुलं हे त्याचं कुटुंब आहे. भारत आणि पाकिस्तान यांची विभागणी झाल्यावर पाकिस्तानच्या एका छोट्या शहरात राहणारा मनोहर लाल हा भारताच्या दिशेनं प्रवास करतो. ज्या वेळेला इतर लोक जात असतात त्याच वेळेला त्याच्या हातातून पाली नावाचा त्याचा मुलगा
हा हरवतो आणि तो तिथेच राहतो। कौशल्या ही मनोहरलाल यांची पत्नी आहे। यशपाल हा मनोहरलाल आणि कौशल्या यांचा मुलगा आहे की जो पाली म्हणून ओळखला जातो आहे। तर पाली हे जे मुख्य पात्र आहे हे पात्र यशपाल हे त्याचं नाव आहे पण पाली या नावाने तो ओळखला जातो आहे। ही वॉज लॉस्ट फ्रॉम हिज फादर्स हँड व्हाईल शिफ्टिंग फ्रॉम पाकिस्तान टू इंडिया। त्याच्याकडून त्याच्या वडिलांचा हात सुटलेला आहे आणि जेव्हा पाकिस्तानमधून भारतामध्ये शिफ्ट होताना त्याच्या पालकांकडून त्याच्या वडिलांकडून त्याचा हात सुटलेला आहे। ही वॉज ब्रॉट अप बाय झिनाब अँड शकूर अहमद। शकूर अहमद आणि झिनाब ही दोन पात्र आहेत, मुस्लिम फॅमिलीज आहेत। पाली जेव्हा त्या रेल्वे स्टेशनवर राहतो म्हणजे मनोहरलाल यांच्या हातातून जेव्हा त्याचा हात निसटतो आणि तो तिथेच राहतो, त्यानंतर झिनाब आणि शकूर अहमद हे दोघं त्याला दत्तक घेतात, त्याला ब्रॉड करतात, त्याला आणतात। ही वॉज गिवन अ नेम अल्ताफ हुसेन। यशपाल नावाचा मुलगा ज्याचं या स्टोरीमध्ये म्हणजे त्याला टोपन नाव पाली आहे आणि जेव्हा तो त्याच्या वडिलांकडून त्याचा हात निसटतो तेव्हा त्याला झिनाब आणि शकूर अहमद आपल्या घरी आणतात आणि त्याचं नाव अल्ताफ हुसेन हे ठेवतात। आता ही दोन पात्र आहेत। शकूर अहमद एक मुस्लिम आहे, हॉकर आहे, हॉकर म्हणजे आपण फेरीवाला म्हणतो, आणि तो चायनीज वेअर्स जे आहेत ते तो विकणारा आहे। झिनाब ही शकूर अहमदची वाईफ आहे। शी लव अँड ब्रॉट अप यशपाल। ती यशपालवर खूप प्रेम करते, जीव लावते आणि या फॅमिलीला मूल बाळ नाही आहे, त्याच्यामुळे जेव्हा त्यांना यशपाल म्हणजे पाली सापडतो तेव्हा ते त्याला खूप जीव लावतात आणि त्याचं नामकरण करतात। अशी एकंदरीत ती स्टोरी आहे जी भीष्म साहनी यांनी लिहिलेली आहे। या स्टोरी संदर्भातली कॅरेक्टर्स आपण समजून घेतली। आय होप ऑल ऑफ यू अंडरस्टँड द कॅरेक्टर्स फ्रॉम दी स्टोरी। पाली इज द मेजर कॅरेक्टर प्रोटोकॉनिस्ट ऑफ दी स्टोरी। मनोहर लाल अँड कौशल्या द पॅरेंट्स ऑफ यशपाल, पॅरेंट्स ऑफ पाली। यशपाल हू इज नोन ॲज पाली, ही वॉज लॉस्ट फ्रॉम हिज फादर्स हँड व्हाईल शिफ्टिंग फ्रॉम पाकिस्तान टू इंडिया, and he was brought up by Zinab and Shakur Ahmad, as well as after that he was given a name Altaf Hussain. And another two characters from the story, that is Shakur Ahmad and Zinab, the family from the belong to from Muslim community and kind persons, kind peoples, but they don't have a child, and after brought up the Yashpal they love him too much. So that's the characters from the story. So without wasting time we will start our story right now. Manohar Lal lived in a small border town in Pakistan with his wife and two children. After partition, Manohar Lal decided to leave Pakistan. तो त्याच्या दोन मुलांसोबत आणि त्याच्या पत्नीसोबत पाकिस्तानमध्ये राहतो आहे, पण जेव्हा भारत पाकिस्तान हे स्वतंत्र झाले तेव्हा तो विचार करतो की आपण आता पाकिस्तान सोडायला पाहिजे। ही जॉईन द कॅरॅव्हन ऑफ द काउंटलेस अपरूटेड पीपल हीडिंग टू इंडिया विथ देअर मिगर बिलॉंगिंग्स। आणि मग तो त्याच्या समूहाला जॉईन करतो, जे लोक भारताच्या दिशेनं जायचा विचार करत आहेत त्या लोकांच्या दिशेनं तो निघायला सुरुवात करतो आणि त्यांना जॉईन होतो, त्या काफिल्याला जाऊन जॉईन होतो, त्या समूहाला जाऊन जॉईन होतो की असंख्य लोक त्याच वेळेला पाकिस्तानमधून भारताकडे जाण्याचा विचार करत आहेत। आपल्याला जे जे जमेल ते साहित्य घेऊन भारताकडे जायचं आहे, इथे राहून आपल्याला काही शक्य नाही आहे, किंबहुना इथे इनसेक्युरिटी आहे, आणि म्हणून लोक पाकिस्तानातून भारतामध्ये पुन्हा जायला निघालेली आहेत।
दे कुड कॅरी व्हेरी लिटल विथ देमसेल्व्स. जे जे गरजेच्या गोष्टी आहेत, जे जे शक्य आहे त्या त्या गोष्टी घेऊन आता भारतामध्ये जायचं, तिथेच राहायचं, इथलं घरदार सगळं सोडून सगळी मंडळी भारतात जायला निघालेली आहे. मनोहर लाल अँड हिज फॅमिली जॉईन द रिफ्युजी कॅम्प. मनोहर लाल आणि त्यांच्या फॅमिलीने ते रिफ्युजी कॅम्प होता की जे लोक एक निर्वासित आपण ज्याला म्हणतो, रिफ्युजी म्हणजे निर्वासित, तर रिफ्युजी कॅम्प जो होता की भारताकडे येणारी जी लोकांचे एक कॅम्प होता तिथे येऊन ते सगळे जॉईन झाले. अ लिटल गर्ल इन हर मदर्स आर्म अँड पाली अ बॉय ऑफ फोर होल्डिंग हिज फादर्स फिंगर. एक छोटीशी मुलगी जी तिच्या आईच्या कुशीमध्ये आहे, कढेवर आहे, आणि पाली जो 4 वर्षाचा मुलगा आहे जो त्यानं आपल्या वडिलांचं बोट पकडलेलं आहे. दे कॅरीड देअर बंडल्स ऑन देअर हेड्स. दे वेर ॲन्शियस टू नो वॉट वॉज स्टोर फॉर देम. आपल्या गरजेचं जे काही गाठोडं आहे, जे काही बंडल्स आहेत, ते त्यांनी आपल्या डोक्यावर घेतलेलं आहे आणि ते चिंतित आहेत. दे वेर ॲन्शियस टू नो दॅ वॉट वॉज स्टोर फॉर देम. त्यांना काळजी आहे की आपण आपल्यासाठी काय स्टोअर करून ठेवावं किंवा आपल्यासोबत काय घ्यावं. ऑन द लास्ट डे द रिफ्युजी कॅम्प हॅड स्टार्टेड एम्प्टिंग आउट. आणि अगदी शेवटच्या दिवशी रिफ्युजी कॅम्पने लोकांना कमी करायला किंवा त्या भारतामध्ये पाठवायला सुरुवात केली. द रिफ्युजी कॅरीड आउट देअर बिलॉंगिंग्स ऑन देअर हेड्स. दे लेफ्ट द कॅम्प अँड प्रोसिडेड टुवर्ड्स अ कन्वे of lorries which were standing by the side of the road. And they left the camp and proceeded towards a convoy of lorries which were standing by the side of the road. And mag tya lokanni ek camp sodala suruvat keli ani janu tya lorry cha disena train cha disena jayla suruvat keli. Manohar Lal walked towards the lorries कॅरिंग अ हेवी बंडल्स ऑन हिज हेड अँड होल्डिंग हिज सन्स फिंगर. मनोहर लाल त्या लॉरीच्या दिशेनं धावत होता, कॅरिंग अ हेवी बंडल. डोक्यावर एक वजनदार त्याचं गाठोडं त्यांनी घेतलेलं आहे, हातामध्ये एक हाताच्या एका बोटाला मुलानं पकडलेलं आहे किंवा त्याचा हात पकडलेला आहे. अँड हिज वाईफ कौशल्या फॉलोड हिम क्लोजली हॅव्हिंग हर डॉटर इन हर आर्म्स. आणि त्याची बायको ही त्याला फॉलो करते, सोबत एक तिचं लहान बाळ मुलगी तिच्यासोबत आहे. शी ऑल्सो कॅरीड अ हेवी बंडल. तिच्या देखील डोक्यावर एक हेवी बंडल आहे. ऑन हर हेड लाईक हर हजबंड. तिच्या नवऱ्याच्या डोक्यावर जसं एक जड ओझं आहे, त्याच पद्धतीनं तिच्या डोक्यावर देखील एक जड ओझं आहे. द रिफ्युजीज वेअर मॅडली थ्रोविंग देअर थिंग्स इन टू द लॉरीज. रिफ्युजीज जे होते तिथे, ते जणू त्यांचं जे साहित्य होतं ते लॉरीजमध्ये फेकून देत होते. मनोहर लाल ऑल्सो स्ट्रगल टू थ्रो हिज बिलॉंगिंग्स इन टू द लॉरी. जसं जमेल तसं प्रत्येक जण आपापलं साहित्य लॉरीमध्ये टाकत होते. आणि मनोहर लाल ऑल्सो स्ट्रगल टू थ्रो हिज बिलॉंगिंग्स इन टू द लॉरी. मनोहर लाल देखील तसंच करण्याचा प्रयत्न करत होता आणि खूप अडचणीमध्ये तो ते सगळं साहित्य टाकत होता. तुम्ही विचार करा, संध्याकाळी 7 वाजता आपली ऑफिसला जाणारी मंडळी जेव्हा ट्रेनमध्ये चढायला जी दगदग करते, त्याच्याही पेक्षा पाकिस्तानमधून आपल्याला भारतात जायचं आहे आणि एकाच वेळेला इतका लोंढा आला आहे, काय अवस्था असेल. मनोहर लाल ऑल्सो स्ट्रगल टू थ्रो हिज बिलॉंगिंग्स इन टू द लॉरी. ही सडनली रिअलाइज दॅट हिज सन पाली वॉज नॉट होल्डिंग हिज फिंगर. आणि अचानक त्याला रिअलाइज झालं की त्याच्या मुलानं त्याचा हात नाही पकडला, त्याचं बोट नाही पकडलं. कौशल्या हॅड ऑलरेडी मॅनेज टू एंटर द लॉरी. कौशल्या कशी तरी लॉरीमध्ये आली होती, प्रवेश केला होता. ही थॉट दॅट पाली मस्ट हॅव बीन अराउंड समवेअर. त्याला असं वाटलं की पाली आपल्या आजूबाजूला कुठेतरी असेल. द पीपल वेअर पुशिंग फ्रॉम बिहाइंड. पाठीमागून त्याला लोकं लोटत होती. द क्राऊड गॉट मोर फ्रँटिक विथ द पासिंग ऑफ टाईम. लोकं वेडेपिसे होत होते, जो वेळ जात होता त्यामुळे प्रचंड वेळ जात होता आणि त्याच्यामुळे जे क्राऊड होतं ते क्राऊड हे वेडेपिसे झाले होते बिकॉज ऑफ पासिंग ऑफ टाईम. द कॅम्प मॅनेजर
शाउडेड टू हरी अप अँड गेट इन टू द लॉरीज. कॅम्प मॅनेजर जोर जोरानं ओरडत होता की घाई करा पटापट आणि लॉरीमध्ये आतमध्ये जा. दे हॅड टू क्रॉस द बॉर्डर बिफोर नाईट फॉल, कारण त्यांना बॉर्डर क्रॉस करायची होती बिफोर नाईट फॉल, रात्र व्हायच्या अगोदर त्यांना बॉर्डर क्रॉस करायची होती. मनोहर लाल बिकेम ॲन्शियस टू फाईंड पाली. मनोहर लाल प्रचंड चिंतित झाला पालीला शोधताना. मनोहर लाल पालीला शोधतोय आणि तो चिंतित झालेला आहे. ही रश्ड बॅक अँड कॉल्ड हिज नेम लाऊडली बट फेल टू गेट एनी रिस्पॉन्स. जोर जोरानं ओरडतोय पण पालीकडून कुठलाच रिस्पॉन्स त्याला मिळत नाही आहे. ही मॅडली रॅन अराउंड द लॉरीज. तो अवतीभोवती लॉरीच्या आजूबाजूला सगळीकडे पळतोय बट कुड नॉट फाइंड पाली. पण पाली काही त्याला सापडला नाही. द लॉरीज स्टार्टेड मूव्हिंग वन बाय वन. लॉरी हळूहळू स्टार्ट होतीये, एक एक लॉरी सुरू होतीये. मनोहर लाल्स थ्रोट वेंट ड्राय बाय शाउटिंग. मनोहर लालचा घसा सुकत चालला आहे. कशामुळे? जोर जोरात पाली 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 असं करून तो ओरडतोय आणि ओरडून ओरडून चिंतेपोटी भीतीपोटी काळजीपोटी आणि ओरडून ओरडून त्याचा घसा पूर्णपणे सुकलेला आहे. द ड्रायव्हर वॉर्न द पीपल दॅट ही वॉज रेडी टू स्टार्ट. ड्रायव्हरनं सगळ्यांना वॉर्न केलेलं आहे की तो आता लॉरी स्टार्ट करतोय. कौशल्या वॉज ॲन्शियसली लुकिंग टुवर्ड्स हर हजबंड. कौशल्या तिच्या नवऱ्याकडे अतिशय काळजीपोटी बघती आहे. व्हेन ट्रक स्टार्टेड शी आस्क्ड टू स्टॉप द लॉरी. आणि जेव्हा लॉरी स्टार्ट झाली ती लोकांना सांगते की अरे थांबवा कोणीतरी, लॉरी थांबवा. नो वन गेव अटेन्शन टू हर. कोणी तिच्याकडे लक्ष दिलं नाही. ऑल ऑफ देम वेअर वरीड विथ देअर ओन प्रॉब्लेम्स. प्रत्येकजण प्रत्येकाच्या प्रॉब्लेम्सने प्रत्येकजण प्रत्येकाच्या काळजीने ग्रस्त झालेले होते. शी वॉज नॉट ओनली द फॅमिली हू वेअर ड्रायव्हन फ्रॉम देअर होम्स. ती फक्त एकटी फॅमिली नव्हती की ज्यांना घर सोडण्यापासून किंवा या सगळ्या परिस्थितीपासून गत्यंतर नव्हतं. शी वॉज सर्चिंग फॉर हर हजबंड. ती तिच्या नवऱ्याला शोधत होती त्या गर्दीत. शी वॉज सर्चिंग फॉर हर बज हजबंड इन द क्राऊड. द लॉरी वॉज स्टॉप. लॉरी स्टॉप झाली. शी थ्रू वन ऑफ हर बंडल्स डाऊन. ॲट दॅट मोमेंट शी सॉ मनोहर लाल रनिंग अप विदाऊट हिज सन. तिनं तिचं एक बंडल फेकून दिला. शी थ्रू वन ऑफ हर बंडल्स डाऊन. तिनं तिचं एक बंडल खाली फेकून दिलं आणि ॲट दॅट मोमेंट शी सॉ मनोहर लाल रनिंग अप विदाऊट हिज सन. मनोहर लाल पळत येताना दिसला पण मनोहर लालच्या जोडीला त्यांचा मुलगा नव्हता. ही हडीड अप. तो घाई करत होता. He was consoled by the crowd that he must have been in some other lorry. लोक सांत्वन करत होते मनोहर लालचं की पाली असेल कुठल्या तरी दुसऱ्या लॉरीमध्ये. द पीपल वेअर ईगर टू मूव. लोकांना जायची घाई झाली होती. दे सडनली बिकेम कॅलस. आणि ती लोक असभ्य झाली अचानकपणे. दे सॉ मनोहर लाल रनिंग अप टुवर्ड्स लॉरी. ते बघतायत की मनोहर लाल लॉरीच्या दिशेनं पळतोय. दे हॅव टू क्रॉस द बॉर्डर बिफोर द नाईट फॉल. आणि त्यांना रात्र व्हायच्या अगोदर बॉर्डर क्रॉस करायची आहे. देअर लिव्ज वेअर ॲट स्टेक. त्यांचं जीवन म्हणजे जणू काही एखादा जुगारात लावलेल्या पैशासारखं आहे झालंय. आणि म्हणून दे हॅव टू क्रॉस द बॉर्डर बिफोर द नाईट फॉल. द लॉरी कुड नॉट कीप वेटिंग फॉर अ चाइल्ड. लॉरी त्या चाइल्डसाठी वेट करणार नाही. दी
हार्ट्स ऑफ रिफ्युजीज वेअर ड्राईड अप ऑफ ऑल सेंटिमेंट्स. जे एवढे लोक निर्वासित भारताच्या दिशेने येत होते, जणू काही त्या सगळ्या लोकांच्या भावना ह्या सुकल्या होत्या. कोणाला कोणाबद्दल काही वाटत नव्हतं. प्रत्येक जणाला आपापली काळजी वाटत होती. प्रत्येकाला वाटत होतं कधी एकदा भारतामध्ये जातोय. मनोहर लाल अँड हिज वाईफ कुड नॉट डिसाईड वेदर दे शूड गेट डाऊन ऑर स्टे इन द लॉरी. द्विधा मनस्था झालेली आहे. लॉरीमध्ये थांबायचं की लॉरीच्या बाहेर जायचं. दे वेअर वॉज नो ट्रेस ऑफ पाली. कुठेच पालीचा काही संकेत लागत नव्हता, काहीच नव्हतं. स्लोली द लॉरी मूव्ड अवे. हळूहळू लॉरी जायला सुरुवात झाली, निघायला सुरुवात झाली. अवस्था काय असेल, पाली कुठेतरी हरवला आहे, पाली आपल्याकडनं निघून गेला आहे आणि लॉरीमधनं उतरलो तर पुन्हा चेंगराचेंगरी. लोक निघून देत नाही, आजूबाजून पाठीमागून लोक लोटत आहेत. लॉरी सुरू झालेली आहे, बट आई ती आई असते. कौशल्या केप्ट ऑन वेटिंग. कौशल्या कीप ऑन वेलिंग. शी बिकेम व्हेरी सॉरोफुल. खूप दुःख व्हायला लागलं. द पीपल स्टार्टेड टॉकिंग विथ इच अदर. लोक एकमेकाशी बोलायला लागले. द लॉरी स्टॉप ॲट द बॉर्डर. लॉरी बॉर्डरवर थांबली. मनोहर लाल रॅन अराउंड द लॉरी शाउटिंग पाली पाली, बट देअर वॉज नो रिस्पॉन्स. पण तरी देखील काहीच रिस्पॉन्स नव्हता. जोर जोरात ओरडून ऑन रिचिंग द बॉर्डर द पॅसेंजर्स वेअर ट्रान्सफर्ड टू अदर लॉरीज. बॉर्डरला पोहोचल्यानंतर पॅसेंजर्स हे दुसऱ्या लॉरीमध्ये ट्रान्सफर्ड झाले अँड दे केम टू अमृतसर. आणि ते आता अमृतसरला आलेले आहेत. पण दुसऱ्या बाजूला पाली जेव्हा इकडे पाकिस्तानमध्येच थांबला आहे, जिथे तो आपल्या वडिलांपासून हरवला आहे, तिथे काय अवस्था असेल. पाली वॉज क्राईंग फॉर हावर्स. पाली जिथून आहे तिथून तो रडतोय. पाली वॉज क्राईंग फॉर आवर्स. देन ही फेल अस्लीप. एक कुठेतरी त्याला डोळा लागलेला आहे. हिज हेड वॉज रेस्टिंग अगेन्स्ट जिनाब्स बॉसम. आता झालं असं की पाली रडत होता आणि दिवसभर शकूरनं त्याला बघितलेलं आणि तो रडतोय म्हणून त्यानं दिवसभर त्याच्याकडे लक्ष दिलं. पण नंतर संध्याकाळपर्यंत त्याने वाट बघितली, कोणी त्याला घेऊन गेलं नाही आणि मग शेवटी त्यानं त्याला घेतलं आणि आपल्या घरी घेऊन आला. तर जेव्हा पाली झोपला होता आणि जेव्हा त्याने डोळे उघडल्यानंतर तर तो हिज हेड वॉज रेस्टिंग अगेन्स्ट जिनाब्स बॉसम. तो जिनाच्या कुशीमध्ये आराम करत होता. हिज सॉब्स डिसॉल्व इन अ सी ऑफ अफेक्शन. वुमन्स बॉसम इज द ग्रेटेस्ट शील्ड अगेन्स्ट मॅन्स अफ्लिक्शन. द ग्रेटेस्ट सोर्स ऑफ लव अँड अफेक्शन. जिनाब वॉज व्हेरी जॉयफुल. जिनाबला प्रचंड आनंद झाला होता. तिला अगोदरच मूल बाळ नव्हतं आणि जेव्हा पाली त्यांच्या घरी आला तेव्हा जिनाबला खूप आनंद झाला. शकूर अहमद हर हजबंड मेड अ लिव्हिंग बाय सेलिंग चायना वेअर. शकूर अहमद तिचा नवरा की जे चायना वेअर चायना साहित्य ते विकायचे. He carried his basket full of cups, saucers, plates and pots on his head. He went from lane to lane and street to street hawking his wares. Pali was crying at the corner of the lane, Pitaji, Pitaji. Shakur Ahmad, jo plates, cups, saucers, pots vikanara, chini vastu vikanara ek फेरीवाला आहे. तो एक लेन टू लेन स्ट्रीट टू स्ट्रीट विकणारा माणूस आहे आणि त्याला एक लहान मुलगा 4 वर्षाचं रडताना दिसलं आणि जो ओरडत होता पिताजी पिताजी. ही सॅट नियर पाली. तो पालीच्या बाजूला बसला. वाईप हिज टीयर्स. त्याने त्याचे आश्रू पुसले.
He took him to the place from where he where the lorries had departed. त्यानं त्याला घेतलं आणि जिथे लॉरी डिपार्ट झालेली लॉरी गेलेली तिथे तो त्याला घेऊन गेला. द रिफ्युजी कॅम्प वॉज डिझर्टेड. रिफ्युजी जे होते निर्वासित लोक जे होते भारतात येणारे लोक जे होते ते निघून गेलेले. द रिफ्युजी कॅम्प वॉज डेझर्टेड. तो उद्व म्हणजे संपलेलं कॅम्प तिथे कोण नव्हतं राहिलेलं. शकूर वॉज अ गुड हार्टेड मॅन. तो एक चांगला मनाचा माणूस होता. ही वॉज व्हेरी टिमिड देखील होता. ही केप्ट हिमसेल्फ अवे व्हेन रायटिंग स्टार्टेड इन द टाउन. ही ब्रॉट द चाइल्ड होम. ही अँड हिज वाईफ झेनाब एन्जॉयड द फील ऑफ द चाइल्ड. त्यांच्याकडे अगोदरच मुलबाळ नव्हतं त्याच्यामुळे त्याला आणल्यामुळे एक आपल्याला मूलबाळ मिळालं याचा आनंद त्यांना होत होता. आणि शी वॉज थ्रिल्ड विथ द एक्सपिरियन्स. शी थॉट दॅट इफ नो वन केम टू क्लेम द बॉय ही वूड बिकम हर्स. जर कोणाला कळलं नाही की आपण मुलगा हा आणला आहे आणि त्यात जर कोणाला कळलं नाही की बाबा आपल्याकडे मुलगा आहे तर हा मुलगा माझाच होईल म्हणून. कन्सिडर्ड हीज ॲज द बून. दे वेर अफ्रेड दॅट समवन कुड कम अँड क्लेम ही. शी स्टॉप दॅट नोबडी वूड कम फॉर इन्क्वायरी. शी होप दॅट नोबडी वूड कम फॉर इन्क्वायरी. तिला आशा आहे की बाबा कोणी इथे यायला नाही पाहिजे चौकशी करायला. इन सम डेज पाली बिकेम फॅमिलियर विथ द एन्व्हायरमेंट. आणि 4 वर्षाचा मुलगा काही दिवस तुला तिथे जड गेले पण त्याच्यानंतर तो देखील शकूर आणि जिनाबच्या बरोबर एक फॅमिलियर झाला आणि त्याला देखील तिथे मित्र मिळाले. त्या मित्रांच्या जोडीला तो राहायला लागला. शकूर फिअर्ड दॅट द पोलीस मे कम टू नो अबाउट द लॉस्ट चाइल्ड अँड क्रिएट अ सिरियस ट्रबल फॉर हिम. पण शकूरला भीती वाटत होती की पोलिसांना जर कळालं की आपल्याकडे एक मुलगा आपण आणून ठेवला आहे आणि जर ते लोक आले तर मग आपल्या अडचणीत वाढ होऊ शकते किंवा आपल्याला अडचण निर्माण होऊ शकते. ऑन द थर्ड डे देअर वॉज अ नॉक ऑन द डोर. आणि जी भीती होती तेच झालं की त्यांच्या दरवाज्यावर एक जण कोणतरी आला. बोथ हम दे वेर अफ्रेड. आणि मग दोघेही चिंतित झाले. दोघांनाही काळजी वाटायला लागली. देअर वॉज अ बिअर्डेड मौलवी फ्रॉम द नेबरिंग मॉस्क्यू ॲट द डोअर. जवळच्या एका मस्जिदीतले जे मौलवी होते असे दाढी वाढलेली एक भक्कम शरीरयष्टी असलेला माणूस त्यानं त्यांच्या दरवाज्यावर नॉक केलेले आणि आल्यानंतर विचारतोय त्यांना की टू ब्रिंग द काफिर बॉय टू द मॉस्क्यू नेक्स्ट डे. जिनाबला काळजी होती की आपण मुलगा आणला हे कोणाला कळायला नको आणि ते नेमकं बाजूच्या मौलवीपर्यंत बातमी पोहोचली. शेजारच्या मस्जिदीमध्ये असणाऱ्या मौलवी आला. त्यानं विचारलं आणि त्यानं सांगितलं की तुम्ही या काफिर बॉयला आपल्याकडे घेऊन या अर्ली मॉर्निंग. अँड दे वेर रिलीव विथ द थॉट दॅट द मौलवी हॅड नॉट टेकन द चाइल्ड अवे फ्रॉम हर. आणि मग त्यांना कळालं की बाबा आता चला मौलवी काय या मुलाला घेऊन जाणार नाही. द सर्किमसिशन वॉज परफॉर्म ऑन पाली द व्हेरी नेक्स्ट मॉर्निंग. एक जो विधी होता तो विधी त्याच्याशी त्याचा त्या ठिकाणी मस्जिदमध्ये करण्यात आला. अँड द नेबर्स केम अँड फेलिसिटेड शकूर अँड सिनाब. द चाइल्ड वॉज गिवन नेम अल्ताफ. आता पालीचं जे नाव होतं पालीचं नाव काय होतं अगोदर मूळ नाव होतं त्याचं यशपाल. इन्स्पाइट ऑफ बिलॉंग टू हिंदू फॅमिली नाव ही बिकेम अल्ताफ फ्रॉम द मुस्लिम कम्युनिटी. ॲक्च्युली द नेबर्स केम अँड फेलिसिटेड शकूर अँड झिनब. द चाइल्ड वॉज गिवन नेम अल्ताफ. मौलवीनं त्याला बोलवलं आणि मग त्याचा नामकरण विधी केला. त्याला मुस्लिम धर्मामध्ये प्रवेश दिला किंवा मुस्लिम धर्मामध्ये त्याचं रूपांतर केलं. ही टूक हिज न्यू वेज. ही बिकेम शकूर अहमद सन अल्ताफ हुसेन. आणि तो आता अल्ताफ हुसेन आणि शकूर अहमद
हे बापलेकाचं नातं तयार झालं. ही बिकेम फॅमिलियर फिगर, तो त्यांच्या कुटुंबाचा एक भाग झाला. आणि ही ऑल्सो हेल्प हिज फादर अँड मदर, तो त्याच्या आईवडिलांना देखील आता मदत करायला लागला. ही वॉज सेंट टू स्कूल, तो शाळेत जाऊ लागला. ही मेमराइज द कुराण अलॉंग, कुराणचं पठण करायला लागला विथ अदर बॉईज. इतर मुलांच्यासोबत तो कुराणचं पठण देखील करायला लागला. जिनाब अँड शकूर स्टार्टेड लिव्हिंग पीसफुल लाईफ, दे वोव देअर ड्रीम्स अराउंड अल्ताफ. एक खूप छान असं जीवन, शांततेचं जीवन ते लोक जगू लागले. आणि अल्ताफशी रिलेटेड त्यांची स्वप्न आता ते रंगवू लागले, रचू लागले. शकूर थॉट दॅट ही वूड स्टॉप हॉकिंग हिज चायना वेअर्स अँड वूड स्टेप अप अ शॉप. शकूर विचार करायला लागला की आता आपण फेरी मारणं किंवा असं विकण्यापेक्षा आपण एक आता दुकान टाकूयात. आणि हिज सन वूड हेल्प हिम अँड ही वूड नॉट बी ॲट दी मर्सी ऑफ अदर्स. आणि मग त्याचा मुलगा त्याला मदत करेल आणि मग त्याला काय कोणाची दयेची काळजी हे करायची काही गरज नाही, कोणाच्या मागे लागायची किंवा कोणाच्या मदतीची. दे वूड बी देअर ओन मास्टर्स, ते त्यांचे स्वतःचे मास्टर्स असतील, स्वतःचे मालक असतील. आफ्टर 2 इयर्स दे गॉट दी समन्स फ्रॉम दी कोर्ट. 2 वर्षाचा काळ लोटला, पालीला 6 वर्ष झाली होती आणि कोर्टाकडून त्यांना एक समन्स आलं. आणि कोर्ट मॅन आस्क जिनाब टू सेंड शकूर टू द कोर्ट नेक्स्ट डे अर्जंटली. कोर्ट म्हणणं जिनाबला विचारलेलं होतं की जणू बाई शकूरला तुम्ही उद्या अर्जंटली कोर्टामध्ये पाठवून द्या. ही इन्फॉर्म हर दॅट दे हॅव कम फ्रॉम हिंदुस्तान टू क्लेम द चाइल्ड. त्यांना इन्फॉर्म केलं तिला की त्यांनी हिंदुस्तानमधून एक मुलगा आणलेला आहे आणि त्या संदर्भात क्लेम करण्यात आलेला आहे. मनोहरलाल अँड कौशल्या कुड नॉट फॉरगेट द ग्रीफ ऑफ लुझिंग देअर बोथ द चिल्ड्रन. दे लॉस्ट पाली इन द टाउन फ्रॉम विच दे लेफ्ट. एकीकडे जेव्हा मनोहरलाल आणि कौशल्या पाकिस्तानातून भारताकडे येत होते तेव्हा त्यांचा पाली नावाचा मुलगा हरवला होता. आणि तो मुलगा जिनाब आणि या इस्लामिक त्या तिच्या शकूरला म्हणजे या इस्लामिक फॅमिलीला सापडला होता. आणि आता तो त्यांच्यासोबत रुळला देखील होता. सर्कमसिजन जेव्हा झालं आणि त्याच्यानंतर तो मुस्लिम धर्मामध्ये आला, त्याचं नामकरण झालं. पण इकडे मनोहरलाल आणि कौशल्य यांनी कोर्टाच्या माध्यमातून समन्स पाठवला गेला आणि त्यांच्यापर्यंत बातमी पोचली की अशा ठिकाणी मुलगा आहे म्हणून. तर मनोहरलाल आणि कौशल्य कुड नॉट फॉरगेट द ग्रीफ ऑफ लुझिंग देअर बोथ द चिल्ड्रन. द लेस्ट लॉस्ट पाली इन द टाउन फ्रॉम विच दे लिव. ते त्यांचा पाली हा गमावला होता की ज्या शहरातून त्यांनी जे शहर त्यांनी सोडलं. देअर गर्ल चाइल्ड वॉज किल्ड इन द अटॅक ऑफ मॉब. फक्त त्यांचा पाली त्यांच्याकडनं हरवला नव्हता तर त्यांची जी गर्ल चाइल्ड होती तीसुद्धा मॉबच्या अटॅकमध्ये वारली होती. आणि दे किल्ड मेनी पीपल इन द लॉरी. आणि त्याचबरोबर या मॉबकडनं चेंगरा चेंगरीमधनं इतर लोक देखील त्या लॉरीमध्ये मेली होती. वेन मनोहरलाल रीच दिल्ली ही वॉज अंडर द हिप ऑफ डेड बॉडीज.